नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरामध्ये दोन जण वाहून गेलेले आहेत। कळमेश्वर गोवरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर ही दुर्घटना घडली आहे। अण्णाजी निंबाळकर आणि गुड्डू शिंदे अशी दोघांची नावे आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे बातमी मुंबईतून। मुंबईत 24,540 नवे कोरोना रुग्ण आढळले। 628 जणांनी कोरोनावर मात केली तर 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,714 इतकी। मुंबईत कोरोना रुग्णात धारावीने आघाडी घेतली आहे। दुसऱ्या लाटेदरम्यान पाचव्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही। धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या घटली आहे। दादरमध्येही मंगळवारी एकही रुग्ण सापडला नव्हता। कोरोना काळात आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल सारख्या क्षेत्रांचं 20,000 युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे। विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे। मुंबईत नव्यानं झालेल्या सोमय्या, मालाड आणि कांजूर इथले कोरोना केंद्र खासगी तत्वावर चालवण्यासाठी दिली जाणार आहेत। त्यासाठी मनपानं निविदा जाहीर केल्या आहेत। यात आयसीयू, ऑक्सिजन आणि सर्वसाधारण खाटांसह बालकांच्या 250 खाटाही खासगी तत्वावर चालवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले। आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरातल्या मठांमध्ये वास्तव्याला असलेल्या भाविकांना आता मठ सोडावा लागणार आहे। भाविकांना बाहेर जावं लागेल अशी घोषणा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी केली। आषाढी एकादशी काळात पंढरपुरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असेल। एकादशी काळात प्रशासनाची डोकेदुखी वाढू नये म्हणून संचारबंदी आधी मठ सोडण्याचे आदेश दिलेत। आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसुख मांडवीय यांनी मोठी घोषणा केली। कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज त्यांनी जाहीर केले। यात ऑक्सिजन टंचाई, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी निधी ठेवण्यात आलाय। कोरोनावरच्या उपचारात गिलॉय म्हणजेच गुळवेलचा वापर केल्यानं काही लोकांच्या यकृताला हानी पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। मात्र हे दावे आयुष मंत्रालयानं फेटाळून लावलेत। पारंपरिक औषधांना घातक ठरवणं हे दिशाभूल करणारं आहे। अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जातो, त्यावेळी हे दुष्परिणाम दिसलेले नाहीत, मग आत्ताच कसे दिसले असं आयुष मंत्रालयानं म्हटलंय। कोरोनाचा धोका कायम असताना देशात आता आणखी एका विषाणूनं एंट्री केली। झिका असं या विषाणूचं नाव आहे। आतापर्यंत देशात झिकाचे 13 रुग्ण आढळले आहेत। केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिकाची लागण झाली आहे, त्यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे। रुग्णांचे नमुने पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवले आहेत। राज्यातील सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार आहेत। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली। गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सर्वसामान्यांना एसटी प्रवास महागण्याची शक्यता आहे। महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केलाय। डिझेलचे दर वाढल्यामुळे एसटीवर महिन्याला सुमारे 120 ते 140 कोटींचा अतिरिक्त भार पडलाय। याआधी जून 2018 एसटीनं 18% भाडेवाढ केली होती। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।